इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन एंड एनवायरमेंट, विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण. इलेक्ट्रिसिटी जनरेशन बेस्ड ऑन फॉसिल फ्यूल लाइक कोल, नेचुरल गैस एंड न्यूक्लियर फ्यूल्स लाइक यूरेनियम एंड प्लूटोनियम आर नॉट एनवायरमेंट फ्रेंडली. तर काय म्हणले बघा, कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी जीवाश्म इंधने, युरेनियम प्लूटोनियम यासारखी आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत ऊर्जा ही पर्यावरणस्नेही नाही. इट मीन्स दॅट इफ इलेक्ट्रिकल एनर्जी इज जनरेटेड युजिंग दिस फ्यूल, इट कॅन लीड टू एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. म्हणजे बघा, या ऊर्जा स्त्रोताचा वापर करून जर आपण विद्युत ऊर्जेची निर्मिती केली तर त्यामुळे पर्यावरणाची हानी होईल, पर्यावरणावरती दुष्परिणाम होतील. वी हॅव सीन दॅट बर्निंग ऑफ फॉसिल फ्यूल लाईक कोल अँड नॅचरल गॅस लीड्स टू इमिशन ऑफ सर्टन गॅसेस अँड सूट पार्टिकल. ठीक आहे, तर बघा, आपण आधीच पाहिले की कोळसा आणि नैसर्गिक वायू यासारख्या खनिज इंधनाच्या ज्वलनातून काही घटक वायू तसेच कणांची निर्मिती होते व ते हवेमध्ये मिसळले जातात. दिस रिझल्ट इन एअर पोल्युशन, आणि यामुळे काय होतं, हवेचं प्रदूषण होतं. इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्यूल लीड्स टू फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साइड. जर इंधनाचं अपूर्ण ज्वलन झालं तर त्यापासून कार्बन मोनॉक्साइड तयार होतो. इट ॲडवर्सली अफेक्ट्स आवर हेल्थ, आणि याचे आपल्या आरोग्यावरती दुष्परिणाम होतात. इन्क्रीज इन परसेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साइड इन द एअर ड्यू टू बर्निंग ऑफ फ्यूल्स अफेक्ट एन्व्हायरमेंट सेवरली. ठीक आहे, तर बघा, इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणारा कार्बन डायऑक्साइड जो आहे त्याचं वातावरणातील वाढलेलं प्रमाण पर्यावरणावरती दुष्परिणाम करतं. द फेनॉमिना ऑफ ग्लोबल वॉर्मिंग इज अन एक्झाम्पल ऑफ दिस. जागतिक तापमान वाढ हे त्याचंच उदाहरण आहे. हवेमध्ये वाढलेला कार्बन डायऑक्साइड, याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग हा नवीन इश्यू आता सध्या पाहायला मिळतोय. नायट्रोजन डायऑक्साइड जनरेटेड ड्यू टू बर्निंग ऑफ फ्यूल्स लाईक कोल, डिझेल, पेट्रोल एटसेट्रा लीड टू प्रॉब्लेम्स लाईक ॲसिड रेन. तर बघा, काही जीवाश्म इंधनं जसे की कोळसा, डिझेल किंवा पेट्रोल याच्या ज्वलनामुळं निर्माण होणारा नायट्रोजन डायऑक्साइड याच्यामुळं आम्लवर्षा यासारख्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. सूट पार्टिकल्स जनरेटेड ड्यू टू इनकम्प्लीट बर्निंग ऑफ फॉसिल फ्यूल कॉज एअर पोल्युशन. तर बघा, जीवाश्म इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळं निर्माण झालेले धुलीकण हवेचे प्रदूषण करतात. इट कॅन लीड टू प्रॉब्लेम्स रिलेटेड टू रेस्पिरेटरी सिस्टीम लाईक अस्थमा, आणि यामुळं श्वसन संस्थेचे विविध अविकार होतात, आजार होतात जसं की अस्थमा. ओके, त्यानंतर पुढचा मुद्दा काय सांगितला बघा, इट टूक मिलियन्स ऑफ इयर फॉर फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्यूल लाईक कोल, क्रूड ऑइल्स, नॅचरल गॅसेस, LPG अँड CNG. तर बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोळसा, खनिज तेल, खनिज तेलामध्ये पेट्रोल आणि डिझेल, आणि नैसर्गिक वायूमध्ये LPG आणि CNG. LPG चा फुल फॉर्म लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, आणि CNG चा फुल फॉर्म कंप्रेस्ड नॅचरल गॅस. तर ही सगळी जीवाश्म इंधने तयार होण्यासाठी खूप वर्ष, लाखो वर्ष लागले. आल्सो द रिझर्व ऑफ दिस फ्यूल्स आर लिमिटेड, आणि यांचे जे साठे आहेत, जीवाश्म इंधनाचे साठे, ते अतिशय मर्यादित आहेत. दे आर गोइंग टू बी डिप्लेट इन फ्युचर, आणि भविष्यात हे साठे कधी ना कधी संपणारच आहेत. इट इज सेड दॅट विथ द करंट स्पीड ऑफ देअर यूज द फ्युअल रिझर्व इन द वर्ल्ड वुड लास्ट फॉर अनादर अबाउट 200 इयर्स, अँड द नॅचरल गॅस रिझर्व फॉर अबाउट 200 अँड 300 इयर्स. तर बघा, असं सांगितलं जातं की या वेगाने जर आपण हे इंधनाचे साठे संपवत राहिलो तर कोळसा जो आहे तो येणाऱ्या 200 वर्षात, आणि नैसर्गिक वायू जो आहे तो येणाऱ्या 200 ते 300 वर्षामध्ये संपू शकतो. वी हॅव ऑल्सो डिस्कस अबाउट द प्रॉब्लेम्स इन यूज ऑफ न्यूक्लिअर एनर्जी लाईक डिस्पोजल ऑफ न्यूक्लिअर वेस्ट अँड पॉसिबिलिटी ऑफ डिझास्टर ड्यू टू ॲक्सिडेंट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट. ठीक आहे, या व्यतिरिक्त बघा, आपण अणुऊर्जा निर्मितीमध्ये
जो आण्विक कचरा होतो त्याची विल्हेवाट लावण्याची समस्या असेल किंवा त्याच्या अपघातातून होणारी हानी या समस्यांचा सुद्धा विचार केलेला आहे. कन्सिडरिंग ऑल दीज पॉइंट इट कॅन बी सेड दॅट द एनर्जी जनरेशन फ्रॉम फॉसिल फ्युल अँड न्यूक्लिअर फ्युल्स आर नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. तर बघा, हे सगळे मुद्दे लक्षात घेतल्यानंतर आपले काय लक्षात आलं की खनिज इंधन असेल किंवा अणुऊर्जा असेल यापासून तयार होणारी विद्युत ऊर्जा ही पर्यावरणस्नेही नाही. तर बघा, येलो कलरच्या पॅराग्राफमध्ये काय सांगितलं मग, तर टुवर्ड्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, पर्यावरणस्नेही ऊर्जेकडे, अर्थातच हरित ऊर्जेच्या दिशेने. तर बघा, देअर आर अदर वेज ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन विच अवॉइड्स अबव प्रॉब्लेम. या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन काही मार्ग आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला विद्युत ऊर्जेची निर्मिती करता येते आणि वरील समस्या टाळता येतात. इलेक्ट्रिसिटी जनरेशन फ्रॉम वॉटर रिझर्वायर, वाईन, सनलाईट, बायोफ्युल्स एटसेट्रा आर द एक्झाम्पल ऑफ सच अ मेथड. तर बघा, जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती, त्यानंतर पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती, अशा काही मार्गाने विद्युत ऊर्जा आपल्याला निर्माण करता येईल. द एनर्जी सोर्सेस यूज्ड इन अ सच ऑप्शन दॅट इज वॉटर रिझर्वायर, वाईन, सनलाईट, बायोफ्युल्स आर नेवर एंडिंग दॅट इज परपच्युअल. आणि बघा, या ठिकाणी वापरलेले जे ऊर्जेचे स्रोत आहेत जसं की पाण्याचा साठा, हवा, सूर्यप्रकाश किंवा जैविक इंधन हे कधीही न संपणारे आहेत, म्हणजेच शाश्वत आहेत. ठीक आहे. मोर एवर यूज ऑफ दीज सोर्सेस डू नॉट लीड टू एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स डिस्कस अबव. आणि या स्त्रोतांचा वापर आपण ऊर्जा निर्मितीसाठी जर केला तर त्यामुळं कुठल्याही पर्यावरण समस्या निर्माण होणार नाहीत ज्या आपण आधी विचारात घेतल्या. त्यानंतर काय म्हणलं बघा, देअर फोर इलेक्ट्रिसिटी जनरेशन थ्रू दीज सोर्सेस कॅन बी कॉल्ड एन्व्हायरमेंट फ्रेंडली. तर बघा, या माध्यमातून जर आपण ऊर्जेची निर्मिती केली तर या स्त्रोतांना आपण काय म्हणूया, पर्यावरण स्नेही ऊर्जा स्त्रोत असं सुद्धा म्हणूया. ठीक आहे. वी कॅन ऑल्सो कॉल द एनर्जी जनरेटेड बाय दीज प्रोसेस ॲज ग्रीन एनर्जी. आणि म्हणून अशा प्रकारच्या निर्मित ऊर्जेला पर्यावरण स्नेही ऊर्जा असं सुद्धा म्हणता येईल. याशिवाय याला आपण हरित ऊर्जा असं सुद्धा म्हणू शकतो. लुकिंग ॲट द प्रॉब्लेम्स इन इलेक्ट्रिसिटी जनरेशन युझिंग फ्युअल लाईक कोल, नॅचरल गॅस अँड न्युक्लिअर फ्युअल, द वर्ल्ड इज नाऊ हिडिंग टुवर्ड्स द एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी दॅट इज ग्रीन एनर्जी. तर बघा, कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल, अणुइंधन याच्या वापरातील धोके ओळखून आज जगात सर्वत्र पर्यावरण स्नेही अर्थात हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.